नमस्ते, श्री परमज्योती कल्कींची श्री अमा भगवानांच्या माध्यमातून प्रकट झालेली शिकवण आपण बघूया. अहम स्वतःला जिवंत ठेवण्याच्या त्याच्या अतोनात प्रयत्नात स्वतःच एक प्रश्न बनला आहे. गेल्या महिन्यात माझा आंतरिक संवाद बंद झाल्यानंतर माझा आंतरिक व बाह्य जगातील अनुभव मला सांगायचा आहे. आधी अनेक प्रकारच्या भीती व असुरक्षिततेमुळे मी सतत दबलेली असायची. अगदी प्रक्रियेत शवासनामध्ये असताना अंधाऱ्या खोलीत मी जर एकटी असले तर त्या अंधाराची भीती मला इतकी ग्रासून टाकायची की विश्रांत होणेसुद्धा मला कठीण व्हायचे. आता या सर्व भीतीतून मी मुक्त झाले आहे. मी एखाद्या छोट्या मुलासारखी झोपते, मन शांत आहे व श्री भगवानांची उपस्थिती माझ्या आत मला सतत प्रकर्षाने जाणवते. मनाचा अडथळा नसल्यामुळे त्यांच्याबरोबर माझे सख्य खूप गहन झाले आहे. श्री भगवान म्हणतात त्याप्रमाणे आयुष्य म्हणजे जादूचे आनंदी भ्रमण झाले आहे. त्यांनी स्वतःहूनच बाह्य जगातील माझ्या गरजांची काळजी घेतली आहे. कौटुंबिक पातळीवर सांगायचे झाले तर माझे आईवडील व माझे पती खूप महान अवस्थेत आहेत व त्यांचे मन शांत झाले आहे. घरात अक्षरशः उत्सवाचे वातावरण असते. कोणाच्याही आत अनुभव न केलेले दुःख नसल्यामुळे एकमेकांशी संबंधित होणे खूप आनंददायी आहे. आतमध्ये एक अद्भुत सुख जाणवते आहे. आधी आसक्ती व मालकी हक्क हे आमच्या नात्याचा आधार होते, पण त्याची जागा आता प्रेमाने घेतली आहे. इतरांपेक्षा आपण जास्त श्रेष्ठ आहोत ही भावना नाही. मी दुःखी होत नाही. मला सर्वांविषयी पारस्परिक संबंध करुणा जाणवते. मनापासून दुसऱ्याची क्षमा मागणे आता खूप सोपे झाले आहे. यामागे माझे प्रयत्न नाहीत, ही श्री परमज्योती कल्कींची कृपा आहे. कोणाचेही मूल्यांकन होत नाही व आता स्वाभाविक स्वीकृती आली आहे. माझ्या आईवडिलांच्या तब्येतीच्या समस्या सुटल्या. माझी आई तिच्या खूप जुन्या आजारासाठी जे औषध घेत होती त्या औषधांचा फक्त अर्धा डोस ती घेत आहे. आंतरिक संवाद थांबल्यामुळे माझ्यात आता दिवसभर खूप ऊर्जा असते. माझ्या मनात एखादा संकल्प आला तर मी प्रार्थना करायच्या आधीच माझी ती इच्छा पूर्ण होते. माझ्या मुलीला कोविडची पहिली लस हवी होती आणि जवळजवळ महिनाभर आम्हाला ती वेळ मिळत नव्हती. माझ्या संस्थेतील अध्यक्षांनी मला अनपेक्षितपणे त्यांच्या अपार्टमेंट वॅक्सिन कार्यक्रमात माझ्या मुलीला मी घेऊन येऊ शकेन का असा मेसेज पाठवला. हा केवळ चमत्कार होता. आधी मला माझ्या कामाविषयी खूप चिंता असायची. आता श्री परमज्योती कल्की माझ्या बाजूने आहेत ही मला खात्री आहे. ते नक्कीच माझ्या गरजांची काळजी घेतील. श्री परमज्योती कल्कींच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम. प्रत्येकाला अशी स्थिती प्राप्त होण्यासाठी मी प्रार्थना करत आहे.